नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये अप्पीला आली असते धमकीची चिठ्ठी ती चिठ्ठी गायटोंडे अप्पीला आणून देतो आणि बोलतो हे लेटर तुमच्यासाठी आलेलं आहे अप्पी ते चिठ्ठी ओपन करते तर त्यात अप्पीला ड्रग्ज माफियाकडून धमकीचं लेटर आलेलं असतं तुमची कारवाई आत्ताच थांबवा नाही तर तुमच्या मुलाला आणि तुमच्या कुटुंबाला आम्ही संपवून टाकू हे धमकी बरं लेटर पाहून अप्पी विचारात पडते गायटोंडे बोलतो काय झालं मॅडम अप्पी त्याला सर्व सांगते आणि गायटोंडेला या लेटरबद्दल सकल चौकशी करा असंही सांगते तर गायटोंडे थेट अर्जुनकडे येतो कारण ड्रग्स केसचा इन्चार्ज अर्जुन असतो कलेक्टर मॅडमला लेटर आले आहे धमकीचे अर्जुन ते लेटर वाचतो आणि तो पण जाम घाबरतो आणि अर्जुन लगेच चौकशीला लागतो अर्जुन त्याच्या खास खबरीला कामाला लावतो इकडे अप्पी घरी आली असते आणि ती अमोलला कुठेही बाहेर जाऊ देऊ नका आणि जाल तर सोबत जाल असं सांगून अप्पी निघून जाते इकडे मोना अमोलला घेऊन ब्युटी पार्लरसाठी बाहेर निघते पण ब्युटी पार्लरला बहाना असतो मोनाला रुपालीला भेटायचं असते रुपाली, रुपाली अमोलला पाहून जाम खुश होते रुपाली मोनाला एका पॅकेटमध्ये पैसे देते पण या दोघांना हे माहीत नसतं की अमोलला सर्व सत्य माहीत आहे म्हणून अमोल त्यांचं बोलणं ऐकत असतो रुपाली मोनाला बोलते आपण अमोलचा आपण अमोलला अपर्णापासून तोडलं तर आणि अमोल आणि भाऊजींला एकत्र आणलं तर तर या रुपालीच्या अंगात खूप माज आलेला आहे हे सर्व अमोलने ऐकलं असतं पण अमोल, अमोल काही बोलत नाही तो फक्त यांचा प्लॅन बघत असतो पण मोनाला आठवतं की अमोल जर गेला तर सर्वे पैसे आपल्यावर ती वंश आपल्यावरच खर्च करतील म्हणून मोनाही हो म्हणते इकडे अर्जुनला खबरीपासून खबर लागली असते की ज्या पोस्टातून हे लेटर टाकलं गेलं आहे त्या पोस्टाचा कोड अर्जुनला भेटतो तो कोड कलेक्टर मॅडमच्या एरियाचा असतो मग अर्जुन त्या एरियामधले सर्व पोस्ट जवळचे टी सी सी टी फुटेज चेक करतो त्यात अर्जुनला असं काही सापडतं ते बघून अर्जुन हैराण असतो अर्जुन ते फुटेज अपर्णाला दाखवतो त्या फुटेजमध्ये एक बाई सतत त्या पोस्टाजवळ कोणाला भेटत आहे आणि ती तिनेच ते लेटर पोस्ट केलेलं आहे पण ते दुसरी तिसरी कोणी नाही ती मोना असते आणि हे अपर्णाने ओळखलं असतं मोना ज्या व्यक्तीला भेटत असते ती रुपाली असते आणि त्यात अमोल पण दिसतो हे बघून अपर्णा खूप चिडते मग अपर्णा अर्जुन आणि दोघं मिळून या विषयावर गुप्तपणे काम करत असतात पहिले मोनाला कोणालाही न कळवता चौकशीला बोलवलं असतं पण मोना चौकशीमध्ये रुपालीचं नाव घेत नाही पण या दोघांना सर्व माहीत असतं की हे रुपाली हिची साथीदार आहे म्हणून पण मोना काही नाव घेत नाही आपीला सर्व माहीत असते की मोना हे सर्व पैशासाठी करत असते म्हणून त्यासाठी इकडे आप्पी अमोलशी बोलते आम इकडे अप्पी घरी येऊन अमोलशी बोलते तू मोना मामी मोमना मामीसोबत बाहेर कोणाला भेटला अमोल अगोदर काही बोलत नाही मग अमोल सांगतो सर्व घडलेला प्रकार रूपाली काकी कसं मोनाला पैसे देते कसे पॅकेटमध्ये पैसे आणून देते हे सर्व अमोल सांगत असतो अप्पीला हे सर्व झाल्यानंतर अर्जुन बोलतो आता स्वप्नील दादाला रुपाली वहिनीचं काय करत काय चालू आहे हे सांगावं लागेल ते त्याला कळलंच पाहिजे तप्पी अर्जुनला बोलते थांब जरा पहिले रुपाली वहिनीशी बोल मग बघू स्वप्नील दादाला सांगायचं आहे की नाही तर असा काहीसा भाग आपल्याला बघायला मिळणार आहे तर तुम्हाला आमचा भाग कसा वाटला आमचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद